केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन योजना राबवण्यात येते जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी करण्यासाठी शासनानं एक समिती नियुक्त केली आहे मात्र या चौकशी समितीला जिल्हा परिषद प्रशासनाकडून कसलंही सहकार्य मिळत नसल्यानं चौकशी समितीचं काम तसूभर सुद्धा पुढे सरकलेलं नाही त्यामुळे भ्रष्टाचार लपवण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी एकमेकाला कशी मदत करतात हे दिसून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून जलजीवन योजना राबवली जाते मात्र कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झालाय जिल्हा परिषदेनं जादा दरानं निविदा मंजूर केल्यानं शासनाला सुमारे एकशे पन्नास ते दोनशे कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागलाय अशी तक्रार भाजपचे जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती या तक्रारीची दखल घेत राज्य शासनानं सांगलीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे या समितीला दहा दिवसात चौकशी अहवाल सादर करण्यास शासनानं सांगितलंय त्यानुसार आज चौकशी समिती सदस्य कार्यकारी अभियंता अमित पाथरवट आणि त्यांचे सहकारी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आले होते मात्र जिल्हा परिषद प्रशासनानं चौकशीसाठी त्यांना सहकार्य केलं नाही गेल्या जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना शनिवारी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी सूचना केली होती पण कार्यकारी अभियंत्यांनी ही सूचना बेदखल केली दरम्यान नाथाजी पाटील यांनी जिल्हा परिषदेतील जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला असून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केलाय परंतु या चौकशी समितीचं कामकाज हे चालू करण्यासाठी ही चौकशी समिती जिल्हा परिषदेमध्ये गेलेली असता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या चौकशी समितीला मज्जाव केला खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं दिलेले आदेश हे पायदळी तुडवण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यामुळे उद्याच्या भविष्यकाळामध्ये जर या चौकशी समितीला योग्य पद्धतीनं सहकार्य नाही केलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं आम्ही देत आहोत खर तर कर नाही त्याला डर कशाला असं म्हटलं जातं त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अधिकारी दोषी नसतील तर अधिकाऱ्यांना चौकशी समितीला सहकार्य करण्यात काहीच अडचण नाही पण दालमे कुछ काल आहे म्हणूनच शासननियुक्त चौकशी समितीला कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासन सहकार्य करत नाही असं दिसून येत आहे